परिणाम गुजरातकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही झाला आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांचं वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाकडून डबे हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. पुढच्या 3 ते 4 तासात वाहतूक सुरळीत होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनानं दिली आहे. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी हर्षद पाटील सध्या आपल्या संपर्कात आहेत. हर्षद, काय सध्या परिस्थिती आहे? डबे बाजूला करण्याचं काम सध्या सुरू आहे. भूषण, मालगाडीचे घसरे डबे बाजूला करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. दुसरीकडे पश्चिम रेल्वेची जी गुजरातकडे जाण्याची वाहतूक आहे, सेवा आहे, ती मात्र पूर्ववत करण्याचा प्रयत्न रेल्वेकडून सुरू आहे. खास करून सौराष्ट्र पॅसेंजर काढण्याच्या प्रयत्नात रेल्वे प्रशासन आहे. त्याच्यानंतर वलसाड फास्ट पॅसेंजर आहे, लँडन एक्सप्रेस अशा बऱ्याच लांब पल्ल्याच्या गाड्या ह्या रस्त्याने ह्या मार्गाने गुजरातकडे जाणार आहेत. त्यामुळे त्यांचं वेळापत्रक कोलमडलंय, मात्र ते लवकरच आपल्या निश्चित स्थळी पोहोचतील असं रेल्वेकडून सांगण्यात येतं. तर दुसरीकडे डहाणूकडून उपनगरीय सेवा जी आहे विरारकडे जाणारी मुंबईकडे जाणार ती मात्र विस्कळीत आहे. त्यामुळे बसेसचा पर्याय इथून उपलब्ध करण्यात आलेला आहे. विशाल, धन्यवाद हर्षद या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय हे डबे हटवण्याचं काम सध्या सुरू आहे. पुढच्या 2 ते 3 तासात ही वाहतूक सुरळीत होईल असं पश्चिम रेल्वे प्रशासनाचं म्हणणं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.